सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार पाच जून दोन हजार तेवीस रोजी हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे हे केंद्रप्रमुख वि विभागीय मर्यादित परीक्षा दोन हजार तेवीसचे पत्र आलेलं आहे यानुसार या जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही केंद्रप्रमुख परीक्षा होणार आहे याच्या अनुषंगानं हा मार्गदर्शक व्हिडिओ मी बनवत आहे तर यासाठी जे वेतन श्रेणी आहे केंद्रपूर एस फिफ्टीन एक्केचाळीस आठशे तेरा तेवीस असं हे वेतनश्री असणार अस आहे आणि पदसंख्या जिल्हावार या ठिकाणी तुम्हाला दिसू शकते प्रत्येक जिल्ह्यानुसार ही पदसंख्या वेगवेगळी आहे तर यासाठी पात्रता काय आहे महत्त्वाचं ते पाहू तर संबंधित जिल्हा परिषदमधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत संबंधित जिल्हा परिषदेव्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद नगर नगरपरिषद नगरपालिका मनपा खाजगी संस्थांमध्ये शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परिषदेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेचे शिक्षकच पात्र असणार आहेत एकंदरीची पात्रता आपण पाहिली तर उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी बी ए बी कॉम बी एस सी ही किमान पन्नास टक्के गुणासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाहीत की अखंड नियमित सेवा सेवा कालावधी वगळून पूर्ण करणे आवश्यक आहे त्याला किंवा असं आहे की प्रशिक शिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकात वरीलप्रमाणे पदवी धारण केलेली आहे त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा शिक्षणसेवक कालावधी वगळून पूर्ण करणे आवश्यक आहे म्हणजे ज्या शिक्षकांची पदवी मिळाल्यानंतर त्या शिक्षकांनी तीन वर्ष काम पाहिलेलं आहे असे शिक्षक या ठिकाणी पात्र आहेत डी एड शिक्षकसुद्धा या परीक्षेला पात्र आहेत पण त्यांची सेवा पदवीधरनंतर तीन वर्ष असणे आवश्यक आहे तर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ही पन्नास वर्ष असणार आहे फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी ही परीक्षा आहे या ठिकाणी आरक्षणासंदर्भात तरतुदी देण्यात आलेल्या आहेत आता परीक्षेची योजना परीक्षा योजना कशी आहे एकच एक परीक्षा असणार आहे ती ही लेखी आणि ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे प्रश्नपत्रिका ही एकच आहे आणि एकूण गुण दोनशे असणार आहेत आणि हा लेखी परीक्षा कशी असणार आहे त्याचं सविस्तर आपण पाहूया या ठिकाणी घटक दिल देण्यात आलेले आहेत जो पहिले पेपर जो प्र पहिले प्रश्नसंख्या शंभर आहेत एक प्रश्न एक गुण असे एकूण शंभर प्रश्न शंभर गुण असणार आहेत यामध्ये जो बुद्धिमत्ता व अभियोग्यता हा जो पहिला भाग आहे यामध्ये उपघटक कोणकोणते आहेत अभियोग्यता तार्किक क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादी बुद्धिमत्ता आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमसरणी तर्क व अनुमान कुट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी असं आणि जो दुसरा भाग आहे हा शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार याच्यावर आहे हा सुद्धा एकूण शंभर प्रश्न शंभर गुण असणार आहेत त्यानुसार बघा भारतीय राज्य घटनेतील शिक्षणविषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना व अध्यय व शासन निर्णय हे दहा प्रश्न असणार आहेत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचे कार्य हे दहा प्रश्न असणार आहेत माहिती तंत्रज्ञान वापर प्रात्यक्षिक पंधरा प्रश्न अभ्यासक्रम व हो मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती याचे एकूण पंधरा प्रश्न आहेत माहितीचे विश्लेषण व हो मूल्यमापन याचे एकूण वीस प्रश्न आहेत आणि विषयनिहाय असे ज्ञान आणि समाज ज्ञान विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान यासाठी पंधरा प्रश्न आहेत आणि संप्रेषण कौशल्य समाज संपर्क साधने एकूण पंधरा प्रश्न आहेत असे एकूण दोन विभाग आहेत आणि एकूण दोनशे प्रश्न दोनशे गुण आता या ठिकाणी तुम्ही ही जर जाहिरात पाहिली तर यामध्ये सविस्तरीय उपघटकामध्ये कोणकोणते कोणकोणत्या घटकानुसार प्रश्न विचारले जाणार आहे त्याची सविस्तर माहिती या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे आता निवड प्रक्रिया ही कशी होणार आहे एकूण मिळालेल्या गुणांच्या आधारे म्हणजे गुणवत्तेनुसारच अंतिम निवड असणार आहेत आता परीक्षेसाठी आपण अर्ज कसा करायचा ती पाहूया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरवण्यात आलेली ही जी वेबसाईट आहे याची मी लिंक देणारच आहे व्हिडिओमध्ये या लिंकद्वारे आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो एस टी टी पी एस डॉट आय बी पी एस ऑनलाईन अशी ही जी लिंक आहे बरीच मोठी आहे आणि या परीक्षेसाठी जे शुल्क आहे ते ऑनलाईन ऑनलाईन करायचं आहे आता ऑनलाईन कागदपत्रं कोणकोणते अपलोड करायचे आहेत आपल्याला पासपोर्ट फोटो साईज त्याचा आकारमान फाईल साईज दिलेली आहे या ठिकाणी स्वाक्षरी आपण कागदार करून अपलोड करायचे आहे त्याची पण साईज दिलेली आहे डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाने तीसुद्धा आपण स्कॅन करून अपलोड करायची आहे त्याची साईज आकारमान सर्व काही दिलेले आहेत एक पत प्रतिज्ञापत्र आपल्याला जोडायचं आहे या ठिकाणी प्रतिज्ञापत्राचा नमुना आहे त्याचा आकारमान साईज देण्यात आलेली आहे आता या परीक्षेसाठी एकूण शुल्क किती आहे जे सर्व संवर्गातील उमेदवारांना नऊशे पन्नास रुपये हे शुल्क असणार आहे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी आठशे पन्नास आणि हे परीक्षा शुल्क ना परतावा असणार आहे आता तुम्हाला परीक्षा के केंद्र कोणतं निवडता येईल परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कानास्त मान्य करता येणार नाही एखादे जिल्हा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा परीक्षा केंद्रात उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा परीक्षा केंद्रात करण्यात येईल आता आपण महत्त्वाच्या तारखा पाहू वेबलिंक आपल्याला दिली जाईल तर ऑनलाईन अर्ज सादर करायचा का जो कालावधी आहे तर सहा जून दोन हजार तेवीस ते, ते पंधरा जून दोन हजार तेवीस असे एकूण दहा दिवस साधारण असणार आहेत तर आपणाला जे परीक्षा शुल्क आहे ते पंधरा जून दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे तेवीस पहाटे तेवीस तास एकोणसाठ मिनटे वाजेपर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत देण्यात आलेली आहे आता ऑनलाईन परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल आता सर्वसाधारण ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आपल्याला अर्ज करताना तर उमेदवारांकडं स्वतःचा शालार्थ आय डी असणं अनिवार्य आहे आणि ऑनलाईन भरलेल्या अर्जाच्या प्रति अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवारांनी स्वतः आपल्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषद कळवणे आवश्यक आहे अशा रीतीनं काही महत्त्वाच्या सूचना या अर्जामध्ये देण्यात आलेल्या आहेत तर परीक्षेच्या अगोदर हे हॉल तिकीट आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल आता या परीक्षेसंदर्भात या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत तर अशा रीतीने ही बऱ्याच दिवसांनी विभागीय केंद्रप्रमुख परीक्षा होणार आहे तर या परीक्षेसाठी बसणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांना खूप खूप शुभेच्छा